नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ब्लॅक फॉरेस्ट केक कसा बनवायचा ते पाहणार आहे. या अगोदर पण आपण बऱ्याच रेसिपी पाहिल्या आहेत. मागच्या आठवड्यातच मँगो केक कसा बनवायचा ते पाहिलं आहे. त्या अगोदरही खूप मी केकच्या रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आज मी तुम्हाला बिना ओव्हन केक कसा बेक करायचा हे दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला हा केक तयार करून दाखवणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही जर व्हिडिओ पाहिले, तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटही करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, माझे पदार्थ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ब्लॅक फॉरेस्ट केक करण्यासाठी इथे मी चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे, एक चमचा तेल आणि पाणी. आणि इकडे मी बॅटर तयार करण्यासाठी पातेले घेतलेलं आहे आणि केक टिन. बॅटर तयार करण्याअगोदर केक टिन तयार करून घ्यायचं आहे. याला मी तूप लावून वरून मैदा लावून घेतलेला आहे. या अगोदर मी बऱ्याच केकच्या रेसिपीमध्ये मैदा कसा लावायचा ते दाखवलेलं आहे. प्रथम आपण केकचं बॅटर तयार करून घेऊया. केकचं बॅटर तयार करण्यासाठी इथे मी 2 कप चॉकलेट प्रीमिक्स वापरणार आहे. यामध्ये साधारण 1.5 चमचा एवढं तेल आहे ते घालूया. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. केकच्या प्रीमिक्समध्ये एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण प्रीमिक्सला जास्त पाणी लागत नाही. हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला बॅटर करायचं आहे. आपण आता हे बॅटर केक टिनमध्ये घालून घेऊया. आता हा केक टिन 2 ते 3 वेळा असा छान टॅप करून घ्यायचा. तुम्ही जर केक कढईमध्ये करणार असाल तर आपण ज्यावेळेस बॅटर तयार करायला घेतो त्यावेळेस इकडे कढईसुद्धा फ्रीहीट करण्यासाठी ठेवायची आहे. मी साधारण 10 मिनटे कढई फ्रीहीट करून घेतलेली आहे. कढई 10 मिनटे फ्रीहीट झाल्यानंतर यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हा केक टिन ठेवायचा आहे. आणि वरून झाकण ठेवून कमीत कमी 25 ते 30 मिनटे हा केक बेक करून घ्यायचा आहे. तीस मिनटाने आपण पाहतोय एकदम मस्त. तुम्ही पाहू शकता केक आपला एकदम मस्त झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हा केक टिन बाजूला काढून थंड करून घेऊया. नंतरच आपल्याला यावरती क्रीम लावायची आहे. हा केक छान पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. जवळजवळ 10 मिनटे हा केक मी थंड करून घेतलेला आहे. आता हा केक आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. त्या अगोदर याच्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत. याच्यावरती उलटी प्लेट ठेवून नंतर ती सुलटी करायची, म्हणजे केक छान असा आपला बाहेर निघतो. तुम्ही पाहू शकता अगदी सहज मस्त असा केक आपला बाहेर निघालेला आहे. हे पहा. आता आपण हा केक टर्न टेबलवरती ठेवूया आणि याचे 3 लेअर पाडून घ्यायचे आहेत. चाकूने आपल्याला फक्त खाच पाडून घ्यायची आहे, नंतर दोऱ्याने आपण हा कट करून घेऊया. दोन्ही विरुद्ध बाजूला हा दोरा ओढून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित याचे लेअर होतात. आता हा दोरा बाजूला काढून घ्यायचा.
तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे 3 लेयर मी करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता या केकचे 3 लेयर करून घेतलेले आहेत. आता आपण डेकोरेशनसाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे मी शुगर सिरप करून घेतलेला आहे, इथे चॉकलेटचे काप करून घेतलेले आहेत आणि चॉको चिप्स घेतलेले आहेत आणि इथे स्ट्रॉबेरी चॉकलेट घेतलं आहे, हे डेकोरेशनसाठी मी वापरणार आहे. आणि इथे मी क्रीम बीट करून घेतलेली आहे. तुमच्याकडे बीटर नसेल तर विस्कने कशी ही क्रीम बीट करायची हे मी या अगोदर दाखवलेलं आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा, अगदी सोपी पद्धत आहे, पटकन क्रीम बीट होते. चला तर मग आपण या केकला क्रीम लावून घेऊया. सुरुवातीला शुगर सिरप लावून घ्यायचा आहे, नंतरच त्यावरती क्रीम लावायची आहे.